आझाद ग्रुप नुरानी 11 आणि शिर्डी ग्रामस्थ आयोजित सबका मालिक एक चषक 2021 भव्य डे टेनिस बॉल स्पर्धेचा आज मोठ्या उत्साहात शुभारंभ करण्यात आलाय. शिर्डी नगर पंचायतचे मुख्याधिकारी काकासाहेब डोईफोडे यांच्या हस्ते या क्रिकेट स्पर्धेचा शुभारंभ करण्यात आला असून याप्रसंगी शिर्डी नगर पंचायतचे उपनगराध्यक्ष सचिन कोते, नगरसेवक जगन्नाथ गोंदकर, निलेश कोते, पोपट शिंदे, अॅडव्होकेट अनिल शेजवळ, माजी उपनगराध्यक्ष गोपीनाथ गोंदकर, ताराचंद कोते, किरण कोते, शफीक शेख आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते. यावेळी कोरोनाच्या कठीण काळानंतर या क्रिकेट स्पर्धेमुळे खेळाडूंना बाहेर पडून आपल्या कलागुणांना वाव मिळणार असल्याचं मान्यवरांनी सांगितलंय. आज या ठिकाणी आझाद ग्रुप व शिर्डी ग्रामस्थ यांच्यातर्फे सबका मालिक एक चषकचं या ठिकाणी माझ्या हस्ते उद्घाटन झालेलं आहे. बऱ्याच दिवसानंतर म्हणजे जवळ साधारणतः 8 ते 10 महिन्यानंतर कोरोनाचं लॉकडाऊन झाल्यानंतर आज ग्राउंडवर जो आलो खेळायला फार छान वाटतंय. आरोग्यासाठी चांगलं आहे आणि प्रत्येकाने खेळलं पाहिजे. आज या ठिकाणी आझाद ग्रुप व नुरानी ग्रुप यांच्या वतीने शिर्डी सबका मालिक एक भव्य डे टेनिस बॉल स्पर्धे क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन होत आहे. जवळजवळ एक वर्षभर जी मुलं खेळणारे होते हे वर्षभर डांबून ठेवल्यासारखं घरात बसले होते, पण आज त्यांचा उत्साह एवढा वाढला का आपण आज काहीतरी क्रिकेट मॅचच्या निमित्ताने आणि बाहेर निघालो आहे. क्रिकेट टीम आहेत यांनी यांना खेळण्याची संधी मिळाली यात चांगलंच आहे आणि इथून पुढे पण आपल्या पदाधिकाऱ्यांनी त्यांना सपोर्ट करावा आणि त्यांना मार्गदर्शन करावं ही विनंती. प्रथम आपल्या OS न्यूज चॅनलचे मी या ठिकाणी प्रथमतः आभार मानेल की आपण या भव्य अशा क्रिकेट स्पर्धेचं आपण या ठिकाणी लाईव्ह आणि त्याची खूप चांगल्या पद्धतीनं बातमी करत आहात. साईबाबांच्या नगरीमध्ये आज आझाद ग्रुप नुरानी 11 आणि शिर्डी ग्रामस्थ यांच्या वतीनं भव्य असं साईबाबा चषक सबका मालिक एक चषक या भव्य अशा क्रिकेटचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. या आयोजनामध्ये आझाद ग्रुप नुरानी 11 आणि शिर्डी ग्रामस्थ मोठ्या संख्येनं या ठिकाणी त्यांनी खूप चांगल्या पद्धतीचं ग्राउंड या ठिकाणी ज्या 2018 साईबाबांचा आणि गंगागिर महाराजांचा या ठिकाणी सप्ताह झालेला होता या सप्ताह ग्राउंडमध्ये असं भव्य असं नियोजन या क्रिकेट स्पर्धेचं करण्यात आलेलं आहे. या क्रिकेट स्पर्धेच्या या आज उद्घाटन प्रसंगी शिर्डी नगर पंचायतचे सन्माननीय CO साहेब, माननीय डोईफोडे साहेब, उपनगराध्यक्ष सचिन भाऊ, माजी उपनगराध्यक्ष गोपीनाथ बाप्पू, जगूभाऊ गोंदकर, मुन्नाभाई शहा, निलेशदादा कोते असे सर्वच या ठिकाणी मान्यवर उपस्थित होते आणि या सर्व मान्यवरांनी मोठ्या उत्साहात आणि आनंदात या स्पर्धेचं या ठिकाणी आज उद्घाटन केलेलं आहे आणि खऱ्या अर्थानं आज लॉकडाऊननंतर शिर्डीमध्ये एवढ्या मोठ्या स्पर्धेचं आयोजन या दोन्ही ग्रुपच्या वतीनं करण्यात आलेलं आहे. त्यांचं मी प्रथमतः आपल्या सर्व खेळाडूंच्या वतीनं तसेच परिसरातील खेळाडूंच्या वतीनं मी त्यांचं अभिनंदन करेन आणि आभार मानेन की एवढ्या मोठ्या क्रिकेट स्पर्धेचं आयोजन त्यांनी केलेलं आहे आणि या 4 ते 5 दिवसीय क्रिकेट स्पर्धांमध्ये या ठिकाणी लांबून टीम येऊन आपलं या ठिकाणी खेळ दाखवणार आहेत आणि क्रिकेट हा असा खेळ आहे की ग्रामीण भागातील मुलांना आणि त्यांचं जे कलाकौशल्य ग्राउंडवरचं आहे ते या ठिकाणी साधारण आपल्याला बघायला मिळत असतं आणि अशा या स्पर्धेमुळे या ग्रामीण भागातील मुलांनाही मोठा वाव मिळतो आणि त्यांनाही एक चांगलं असं ग्राउंड या ठिकाणी या दोन्ही आयोजकांनी उपलब्ध करून दिलेलं आहे आणि अशा स्पर्धा यापुढेही या शिर्डीमध्ये भरत राहाव्यात अशी मी साईबाबांच्यानी प्रार्थना करतो आणि आमच्या साईनिर्माण ग्रुपतर्फे आमच्या साईद्वारकामी प्रतिष्ठानतर्फे या सर्व क्रिकेट टीमना आणि या आयोजकांना शुभेच्छा देतो. आझाद ग्रुप आणि नुरानी क्रिकेट क्लबच्या वतीनं या पर्व दुसऱ्यामध्ये आपण पाहत आहोत की सबका मालिक एक चषकाचं जे आयोजन नियोजन करण्यात आलेलं आहे आणि शिर्डी म्हटल्यानंतर साईबाबांची भूमी आणि साईबाबांचा जो संदेश हा जगभर पोहोचवण्याचं काम जरूर या स्पर्धेच्या माध्यमातून सुद्धा करीत आहोत. त्याचबरोबर ही स्पर्धा यशस्वी होण्यासाठी या आझाद ग्रुपचे अध्यक्ष शफीकभाई शेख, उपाध्यक्ष आजिम काजी,
कार्याध्यक्ष नदीम शेख, नुरानीचे समीर शेख, शकील सय्यद, पप्पू इनामदार यांनी फार मोठं योगदान या स्पर्धेच्या निमित्तानं जे दिलेलं आहे. आणि त्याचबरोबर या स्पर्धेचं एक वैशिष्ट्य म्हटलं की जर आज ह्या स्पर्धेसाठी खास करून महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे जे पंच प्रथमच शेडी परिसरामध्ये आलेले आहेत पंच म्हणून, पंकज पाटील, वैभव कातोरे, आणि गेले काही वर्षापासून मी समालोचक संदीप भालके, मला ज्या प्रकारे शेडीकरांनी माझ्यावर जे प्रेम केलेलं आहे प्रत्येक वेळेस मला या ठिकाणी ते आमंत्रित करत असतात, आणि या सर्वांच्या प्रेमाखातर या साईभूमीमध्ये ज्या प्रकारचे क्रिकेटचे सामने होत असतात आणि खास करून साईभक्तसुद्धा या क्रिकेटच्या स्पर्धेचा आनंद घेत असतात, त्याबद्दल मी आझाद ग्रुप आणि नुरानी क्रिकेट क्लबच्या वतीनं सर्वांना या ठिकाणी धन्यवाद देतो आणि असंच प्रेम आम्हा सर्वांवर शेडीकरांनी करावं अशी विनंती करतो. आज आमच्या आझाद ग्रुप, नुरानी इलेवन आणि शिर्डी ग्रामस्थ आयोजित आमच्या सर्व आम्ही सर्व कार्यकर्त्यांसाठी खूप आनंदाचा दिवस आहे. आजच्या दिवशी अविस्मरणीय असं क्षण आम्हाला वाटतं आहे की आणि ते पण का की साईबाबांचा आणि गंगागिरी महाराजांचा सप्ताह ज्या ठिकाणी झाला होता त्याच ठिकाणी आझाद ग्रुपला आणि नुरानी इलेवनला क्रिकेट मॅच भरवण्याची संधी मिळाली. त्याबद्दल प्रथमतः मी शेती महामंडळ, माननीय तहसीलदार साहेब, प्रांत साहेब आणि या ठिकाणी आम्हाला बक्षीसदाते ज्यात मार्गदर्शक आमचे माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब, खासदार सुजयदादा विखे पाटील साहेब, कैलास बापू कोते पाटील साहेब, विजय भोकोते पाटील साहेब यांचं मार्गदर्शनाखाली पहिलं बक्षीस 51,000 रुपयाचं माननीय उपनगराध्यक्ष हरिश्चंद्र कोते, तारा विजय भाऊ कोते, ताराचंदजी कोते आणि अरविंदाप्पा कोते यांच्याकडून मिळालं. या आयोजनात दुसरं बक्षीस 31,000 रुपयाचं क्लासिक आईस्क्रीमचे आजी बाबाबाई सय्यद, त्याच्यानंतर सैनिर्माणचे संचालक मुन्नाबाई शहा, तसेच पप्पूबाई फ्रेंड्स इलेव्हनचे त्यांच्याकडून आम्हाला दुसरं बक्षीस मिळालं. तिसऱ्या बक्षीससाठी आम्हाला सन्माननीय माजी उपनगराध्यक्ष जगन्नाथ भाऊ गोंदकर आणि सामाजिक कार्यकर्ते पोपटराव शिंदे व छायाताई शिंदे यांच्या वतीने मिळाला. सन्माननीय कैलास भाऊ आरणे असतील, सचिन भाऊ तांबे असतील, सलीमबाई शेख असतील, फ्रेंड्स इलेवन असेल, त्याचबरोबर बक्षीसदात्यांमध्ये नितीनदादा शेळके पाटील असतील, निलेशदादा कोते पाटील असतील, अशोक भाऊ गोंदकर असतील, राजेंद्र भाऊ कोते असतील. त्याच्यानंतर बक्षिसांमध्ये आम्हाला बऱ्याच सर्वच मान्यवरांनी भाऊ भोसले असतील, त्याच्यानंतर खूप बक्षीसदाते आहेत की ज्यांनी आम्हाला या ठिकाणी भरभरून मदत केली, अशा सर्व बक्षीसदात्यांचं नामोल्लेख माझ्याकडून राहिला, त्याबद्दल मी दोन्ही ग्रुपच्या वतीने दिलगिरी व्यक्त करतो. आणि भविष्यात पण टुर्नामेंट आयोजनासाठी कुठलीही स्पर्धा असो त्याला कुणाचे तरी हात लागतात म्हणतात, तर बक्षीसदात्यांनी आणि वर्गणीदात्यांनी हे पडद्यामागील हात लावून आम्हाला खूप मदत केली, त्याबद्दल दोन्ही ग्रुपच्या वतीने मी त्यांचा हार्दिक आभार करतो. आणि ही टुर्नामेंट सक्सेस होण्यासाठी खूप कष्ट म्हणता येईल नुरानी इलेवन आणि आझाद ग्रुपच्या कार्यकर्त्यांनी घेतली, त्यात विशेष सहकार्य म्हणण्यासाठी अजिम उपाध्यक्ष आझाद ग्रुपचा अजिम, नदीम, शकील, समीर, पप्पूभाई इनामदार, इनुसभाई, आतिकभाई, नवीनभाऊ शेजवळ, प्रदीपभाऊ त्रिभुवन ह्या सगळ्या लोकांनी, तसेच असंख्य अशा लोकांनी ह्या ग्राउंडपासून पर माती उचलण्यापासून, ग्राउंड साफ करण्यापासून, पाणी मारण्यापासून सगळ्या गोष्टींचं आयोजन ह्या ठिकाणी ह्या कार्यकर्त्यांनी केलेलं आहे. याच्यात जावेद पण असेल, जावेद अहमदभाई शेख, खूप त्याच्यानंतर असंख्य आझाद ग्रुपचे आणि नुरानी इलेवनचे साई प्रेरणा, साई इलेवन ह्या सगळ्याच संघटनांनी आम्हाला मदत केली, त्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त करतो. प्रतिनिधी प्रशांत अग्रवालसह सुवर्णा ताकटे, ओएस न्यूज, शिर्डी.